शेतकरी मित्रांनो आपलं शेती व आरोग्य सल्ला युट्यूब चॅनलमध्ये सर्च स्वागत शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हरभरा या पिकाचे पाणी व्यवस्थापन या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो हरभरा हे पीक पाणी व्यवस्थापन या संदर्भामध्ये खूप संवेदनशील असे पीक आहे शेतकरी मित्रांनो आपण हरभऱ्या पिकाला जर वेळच्या वेळी जर आपण पाणी दिलं तर आपल्याला या पिकापासून मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं उत्पादन निघण्यासाठी मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो हरभरा या पिकाची महत्वाची अवस्था आहे ती म्हणजे बाल्य अवस्था ही अवस्था एक ते तीस दिवसापर्यंतची अवस्था असते शेतकरी मित्रांनो या अवस्थेमध्ये जर आपण आपल्या हरभऱ्या पिकाला पाणी दिलं तर आपल्या हरभरा या पिकाला चांगले फुटवे आणि चांगली वाढ होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरची पाणी देण्यासाठी महत्वाची अवस्था आहे ती म्हणजे फुल अवस्था शेतकरी मित्रांनो हरभार्या पिकाला आपण फुल अवस्थेमध्ये जर पाणी दिलं तर आपल्या हरभरा या पिकाला चांगले फुलं मोठ्या प्रमाणामध्ये फुलं आणि चांगल्या क्वालिटीचे घाटे येण्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापनाची मदत होणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरची या पिकाची महत्वाची अवस्था आहे ती म्हणजे घाटे अवस्था शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याचे पन्नास टक्के घाटे भरल्यानंतर आपण हरभऱ्या पिकाला पाणी द्यावं त्यामुळं आपल्या हरभऱ्याचे चांगले उत्पादन आपल्या हर हरभरा या बियाण्याचे चांगले उत्पादन चांगल्या क्वालिटीचे हारबरे आणि मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन निघण्यासाठी आपल्याला मदत होते शेतकरी मित्रांनो आपण हरभऱ्या या पिकाला जर योग्य वेळी वेळच्या वेळी जर पाणी दिलं तर आपल्याला हरभऱ्या या पिकापासून मोठ्या प्रमाणामध्ये चांगलं उत्पादन निघण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होईल शेतकरी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो याविषयी जर आपले काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसाठी शेअर करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो जर तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलचे जर सदस्य झालेले नसाल तर शेजारी असलेल्या सबस्क्राईबवरती आपण क्लिक करून त्यानंतर शेजारी असलेल्या घंटीवरती आपण क्लिक करा त्या त्यामुळं आम्ही जे शेती व आरोग्याविषयी जे महत्वाच्या माहितीचे व्हिडिओ तयार करू ते तुमच्यापासून पोचतील आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद